खपून आल्या 2 लाख रुपये बक्षीस आम्ही देईल। हे नामर्द सरकार या भिडेचं काय उपसून घेऊ शकत नाहीये। त्यांचे डीएनए टेस्ट करायला पाहिजे। जो नथुराम गोडसे जो हराम में हमारे महात्मा गांधी जी का कत्ल किया, इनकी नाजायज औलाद अगर कोई है तो ये संभाजी भिड़े। पोलीस संरक्षण काढून घ्यावा आणि या साल्याला 5 मिनिटांच्या हातात द्यावा, मग दाखवू। राष्ट्रपिता महात्मा गांधी जी अमर है, अमर है, अमर है, महात्मा गांधी अमर है। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी याला तातडीने अटक करण्यात यावी अशी मागणी करत सोलापूर शहर AIMIM पार्टीतर्फे भिडे विरोधात रेल्वे परिसरातील महात्मा गांधींच्या पुतळ्याला दुधाभिषेक करीत पुष्पहार घालून भिडेंच्या विरोधात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आलाय। तसेच जो कोणी भिडे यांचे हातपाय तोडेल त्यांना 2 लाखांचे बक्षीस देण्याचे मत मांडण्यात आले। यावेळी MIMचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येनं उपस्थित होते। MIMच्या वतीने शहराचे अध्यक्ष फारुकभाई साठी यांच्या आदेशावरून या देशात व महाराष्ट्रात ज्यांनी आपले देशाचे थोर स्वातंत्र्य सेनानी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अपशब्द बोलल्याबद्दल, महात्मा गांधी हे देशाचे एक थोर नेते असतानाही ज्यांनी अहिंसाचा मार्ग अवलंबून देशाला ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि ज्या जगाने महात्मा गांधी यांचा आदर्श घेत आहे अशा महात्मा गांधीजींच्या बद्दल एक ग्रस्त ज्याचं नाव आहे संभाजी भिडे हा नेहमी जातीवादी शब्द बोलून राष्ट्राच्या थोर स्वतंत्र सेनानीबद्दल विरोधात किंवा अपशब्द बोलून देशाच्या 15 ऑगस्टचा स्वातंत्र्य दिन आपण जे सर्व मिळून एक सणासारखं साजरा करतो आणि आपला राष्ट्रीय ध्वज आहे तिरंगा, तिरंगा आणि देशाच्या 15 ऑगस्टबद्दल अपशब्द बोलतो आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल अपशब्द बोलतो। आपले पश्चिम बंगालचे जे राजाराम मोहन राय यांच्याबद्दल अपशब्द बोलतो अशा द्रष्टी संभाजी भिडे याला महाराष्ट्र शासन व केंद्र शासन हे पाठीशी घालत आहे। महाराष्ट्र शासनमधले हे 3 लोक एकनाथ शिंदे फडणवीस आणि अजित पवार आणि देशात मोदी हे नामर्द सरकार या भिडेचं काय उपसून घेऊ शकत नाही आहे। म्हणून या भिडेसारख्या मस्तवाल माणसाला देशातील थोर नेत्याबद्दल अपशब्द बोलायची डेअरिंग होत आहे अशा जातीवादी लोकाला हे जातीवादी पक्ष जेणेकरून देशात मोदी शहाचं राज्य आहे, राज्यात BJPचं राज्य आहे, हे लोक त्याला पाठीशी घालत आहेत। या एक्सप्रेसमध्ये रेल्वे गाडी डब्यात मुस्लिम काही एक SRP पोलिसांनी RPF पोलिसांनी तिथल्या 3 मुस्लिम बांधवांना गोळ्या घालून हत्या केलेली आहे। त्याच वेळेस एक कॉन्स्टेबलही वारलेला आहे, त्यालाही आम्ही श्रद्धांजली वाहतो MIM पक्षाच्या वतीने आणि त्याचाही आम्ही धिक्कार करतो। संभाजी भिडे यांची जर मिशी कापली तर आम्ही 1 लाख रुपये इनाम देणार असे एक व्हायरल होत आहे त्यांचा मेसेज, तर या मेसेजवर आपले MIM पार्टी कसे बघणार? जे कोणी हा वक्तव्य देत आहे तर मी त्याचा पहिल्यांदा अभिनंदन करतो आणि सर्वात प्रथम हे सांगतो की मी हे संभाजी भिडे वारंवार आमच्या महाराष्ट्रातील आणि भारतामधील महापुरुषावर जे आहे वारंवार खालच्या पातळीवर येऊन टीका टिप्पणी करत आहे, तर मी MIMचा युवक अध्यक्ष म्हणून माझी हे पण एक डिमांड आहे की त्याची मिशी नाही, त्याचा पैर खापून आले तर त्याला 2 लाख रुपये बक्षीस आम्ही देईल। इसके मुताबिक जो संभाजी भिडे नामक जो समाजकंटक जिन्होंने हमारे महात्मा गांधी जी और अन्ना भाऊ साठे और ऐसे अनेक महापुरुषों के बारे में बार बार अपने अल्फाजों से जो है इनका अपमान करने का काम जिन्होंने किया, इनका हम MIM पार्टी के सभी पदाधिकारी पार्टी के कार्यकर्ताओं की तरफ से जाहिर निषेध करने के लिए और वैसे ही महात्मा गांधी जी का हमने यहाँ पर दूध अभिषेक कर जो है इनको श्रद्धांजलि अर्पित की है। तो हम आज सोलापुर शहर MIM पार्टी की जानिब से बस इतना ही कहना चाहते हैं कि इस BJP की हुकूमत के अंदर जो शिवसेना की हुकूमत के अंदर जो बार बार जो एक मुस्लिम कम्युनिटी को लेकर एक महापुरुषों को लेकर जो बार बार अपमानकारक
आपत्तिजनक भाषा कर जो है इनको अपमान करने का काम कर रहे हैं। ये हमारे महाराष्ट्र की संस्कृति नहीं है और ये हमारे हिंदुस्तान की संस्कृति नहीं है। ये वही लोग हैं, मैं बस यही कहना चाहता हूँ, ये वही लोग हैं जो नथुराम गोडसे जो हरामी हमारे महात्मा गांधी जी का कत्ल किया। इनकी नाजायज औलाद अगर कोई है तो ये संभाजी भिड़े, ये इनकी नाजायज औलाद है, मैं बस इतना ही कहना चाहता हूँ और इस संभाजी भिड़े का जाहिर निश्चित करना चाहता हूँ। दादा जानवे मंदिर लोग आते कारवा बनता गया, परंतु जो डॉक्टर बाबा साहब आंबेडकर यांच्या विचाराला अभिवादन करून आज या ठिकाणी या महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीमध्ये जे जे महापुरुषांनी योगदान दिलेलं आहे या महापुरुषांच्या विचारावर हे भारत देश म्हणा हे महाराष्ट्र आत्तापर्यंत चाललेलं आहे। या देशामध्ये कायदा व सुव्यवस्था नांदत राहावी, सगळे जाती धर्माचे लोक एकत्रित राहावं अशा पद्धतीने हे महाराष्ट्र पुरोगामी राज्यामध्ये मनोहर भिडे हा नालायक माणूस या महापुरुषांच्या बद्दल ह्या बहुजनाचे जे नेते आहेत समस्त भारताला आदर्श ठरलेले महात्मा गांधी असू द्या, महात्मा फुले असू द्या, माता सावित्रीबाई फुले असू द्या, ज्योतिबा फुले असू द्या, या महात्म्यांच्या विषयी हा हरामखोर नीच माणूस खालच्या पातळीला त्यांचे DNA टेस्ट करायला पाहिजे। मला वाटतं मनोहर भिडे यांची जी आई होती त्या मातेचा त्यांचं बी DNA करायला पाहिजे, कारण वास्तविक पाहता आपण DNA पर्यंत हे भडवा माणूस एक वयस्कर माणूस तानायचं तर किती तानायचं या देशामध्ये। महाराष्ट्र सरकार या लोकांना जे BJP गव्हर्नमेंट आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं असं स्टेटमेंट आहे की आमचं आणि भिड्याचं काय संबंध आहे, तुमचं भिड्याचं जर संबंध आहे महाराष्ट्र सरकारकडून माझी अशी मागणी आहे तुम्ही त्याचं संरक्षण काढून घ्या, त्याला महाराष्ट्र बंदी करा, त्याच्यावर बोलण्यास बंदी करा। असल्या नालायक लोकांना हे शासन जाणून बुजून पाठीमागं घालत आहे आणि आमच्या गव्हर्नमेंटला अशी विनंती आहे देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री आहेत, गृह खाता त्यांच्याकडे, असे जे जातीय व्यवस्था ते निर्माण करणाऱ्या लोकांमध्ये ताबडतोब कारवाई झाली पाहिजे। भीमा कोरेगाव या ठिकाणी आंबेडकर दलित जनतेवर नक्षल गुन्हा दाखल करून त्यांना अटक केलेला आहे, मग या संभाजी नालायक भडव्याला का अटक करत आहे? माझं महाराष्ट्र शासनाकडे रास्त मागणे आहे, या नीच माणसाला ताबडतोब पोलीस संरक्षण काढून घ्यावं आणि या सालाला एक 5 मिनिट आमच्या हातात द्यावं, मग दाखवू आंबेडकरी जनता आणि MIM पार्टी हे समाजातल्या जिवंत प्रश्नावर काम करणारी पार्टी आहे।